अर्थानं फलंदाजीचा आधारस्तंभ सचिन फडके एक चौकार आणि एक षटकार मारून मात्र बाज झालाय त्यामुळं एकोणसाठ धावा करत असताना इथून मात्र थोडासा संयम सुद्धा दाखवावा लागणार आहे तो साई स्टार विहिगर संघाला राकेश पाटील आलाय खूप चांगली बॉलिंग त्यानं पाहायला गेलं तर केली होती फक्त दोनच धाबा दिल्या होत्या सनील फडके असेल राकेश पाटील असेल किंवा दीपक फडके या तीन गोलंदाजांनी काय जबरदस्त गोलंदाजी केले या मॅच मध्ये बाहेरून आतमध्ये आणण्याचा हा प्रयत्न अपील पाहायला मिळाली परंतु बॉल मात्र गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू पहिला तीन बॉलवर दहा धावा आणि त्यानंतर मात्र साई स्टार वेघर संघानं तीनही चेंडू निर्धाव खेळले दहा धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक सांगते दहा धावा म्हणजे सरासरी जो, जो होता पेक्षा कमी धावा दिल्या धरणेकरनं पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती परंतु सुरुवातीपेक्षा पण त्या चांगल्या सुरुवातीचं शेवट काय करतोय यावर बरंच काही निर्भर असतं कारण चांगल्या शेवटानंतरच तुम्हाला विजयाचा जल्लोष करण्याची संधी मात्र मिळत असते इथून थोडासा विचार करावा लागेल बॅट्समन राकेश पाटील आणि या निलेश फडके दोन बॅट्समन दोघांमध्ये चांगली क्षमता आहे चांगलं क्रिकेट नेहमीच सातत्यानं त्यांचं मैदानावर आपल्याला पाहायला मिळतय परंतु ही सिच्युएशन आता मात्र कशा पद्धतीने हँडल करणार हे आता मात्र पाहावं लागेल गोलंदाजी मार्कवर पिंगळे येतोय आकाश पिंगळे दुसरं षटक घेऊन वाईट विकेट न यावेळेस हा बॉल जोरदार अपील पाहायला मिळत आहे इथे अंपर्च बोट आकाशाकडे बॅट्समन ना उठ फलंदाज बाद होतोय लागलेला हा दुसरा जबरदस्त झटका साई स्टार विहिगर संघाला बॅट्समन निराश माने मात्र माघारी फरतोय निलेश फडके दोनही सलामीवीर आता मात्र मैदानाच्या बाहेर येतात इथून मात्र ज्या पद्धतीनं सुरुवात मघाशी सुद्धा मी तोच उल्लेख केला होता परंतु आता थोडासा संकटामध्ये जरूर आहे या एकोणसाठ धावा चेस करत असताना दमशाक होणार साईस्टर वेगर संघाची हे मात्र निश्चित झाले दोनही सलामीवीर यावेळेस मात्र गारज झालेत एक अतिशय चांगले गुणलेखक सोमनाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय सोमनाथ पाटील आपलं मी मनापासून स्वागत करतोय वाजेगावचे खूप चांगले स्कोरर आहेत आकाश पिंगळेला मात्र पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली मैदानाच्या आतमध्ये दीपक फडके फार मोठ्या जबाबदारीनं आता मात्र खेळ करावा लागणार आहे पहिल्यांदा मात्र या गंभीर स्थितीमधून बाहेर काढावं लागणार आहे आताचे शैलीदार बॅट्समन दीपक फडके एक उत्कृष्ट समालोचक मूर्तिकार म्हणून सुद्धा ओळख आहे आणि स्पोर्ट शॉप्स सध्याच्या घडीला चालवतात परंतु इथे आता मात्र बॅट चालवावी लागणार आहे खूप चांगला ड्रायव्ह कवर्सिंग पहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये धावा जरूर वाढवल्यात अकोर्ली संघ आता मात्र मोठ्या आत्मविश्वासानं खेळ करतोय पहिल्या तीन बॉलवर आलेल्या दहा धावा आणि त्यानंतर मात्र पुरता खेळ पालटायला आहे आतापर्यंत विचार केला विहिर संघाला इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे हळूहळू का होईना सिंगल डबल्स वर लक्ष केंद्रित करत करत जेव्हा मिळेल तेव्हा मात्र चौगार षटकरांची आतषबाजी करत इथे हा स्कोर कार्ड मात्र हलदा ठेवावा लागणार आहे दीपक फडके आणि राकेश पाटील अशी जोडी मैदानावर आहे आकाश पिंगळे पुन्हा एकदा सज्ज होतोय अकूटप्प्याचा बॉल पूल केलाय परंतु तो समोर गेलाय फटका अगदी साईड स्क्रीनच्या समोर अडवला जातोय तोपर्यंत मात्र वेगानं दोन थाबा कम्प्लीट केल्यात सुंदर रनिंग विकेट म्हणावी लागेल दोनही बॅट्समन मध्ये या दोन धाबा मिळतील आणि आता मात्र पाहायला गेलं तर योग्य ताळमेळ दोनही फलंदाजांमध्ये कारण दोघांनी ठरवलंय काही झालं तरी आता विकेट फेकायची नाहीये जे काय आहे ते आपण नंतर बघू शकतो उर्वरित दोन षटकांमध्ये सुद्धा आपल्याला मोठे फटके खेळता येऊ शकतात परंतु त्यासाठी मात्र डावालाच तैर्य देणं फार गरजेचं आहे आणि तेच देत असताना आता मात्र दोनही बॅट्समन राकेश पाटील न सुद्धा खातं उघडलंय दोन या धावे दावसंख्या साई स्टार विगर संघाची जाऊन पोहोचते तेरा तीन रन्स ऑन स्कोर कार्ड हा बॉल पुन्हा एकदा अपील टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल तुलनेनं जी उंचीची अपेक्षा केली असेल राकेश पाटीलना त्या उंचीपेक्षा जरूर थोडासा खाली राहिला बॉल मात्र निर्धाव जातोय निर्धाव चेंडू टेन्शन वाढवणार आहे सिंगल डबल्स कंटिन्यू तुम्हाला प्रवाह पाहावा लागेल फ्लो फ्लोनं तुम्हाला धावा काढाव्या लागणार आहेत चांगली बॉलिंग आतापर्यंत पहिल्या चार टू द तीन धावा दिल्या हातामध्ये स्क्वेअर कट केला होता राकेश पाटीलला परंतु चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय सुमित पाटीलला आणि बॅट्समन आउट होतोय लागलेला हा तिसरा झटका साई स्टार विगर संघाचा अजून एक स्टार यावेळेस मात्र निखळलाय तर तीन फलंदाज बाद झालेत आणि आता थोडस विचार मंथन करण्यास सुरुवात झाले साईस्टार विहिगर संघ कारण तीन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून अकोर्ली संघाचा स्कोरकार्ड कार्ड थांबवला परंतु या धावांचा सुद्धा पाठलाग करावा लागणार आहे आतापर्यंत तेरा धावा धावफलकावर आहेत नवीन बॅट्समन जितू जातोय मैदानामध्ये पाचव्या क्रमांकावर तो दाखल होतोय समोर आकाश पिंगळेनं प्रभावित केलंय दोन विकेट आतापर्यंत आपल्या नावावर नोंदवल्यात फक्त तीनच दावा पहिल्या पाच बॉलमध्ये दिल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी सुद्धा करतोय इथे बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज घेतले बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र पकडला जातोय अजून एक बॅट्समन आकाश पिंगळे आपल्या षटकामध्ये तीन तीन विकेट्स आपल्या नावावर करतोय अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं दावा दिल्या या मध्ये फक्त तीन आणि तीन विकेट सुद्धा दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि इथे मात्र साई स्टार विगर संघ चौथा फलंदाज गमावतोय तेरा या दाव संख्येवर म्हणजे अजूनही पाहायला गेलं तर तीन ओव्हरचा खेळ बाकी आहे से आणि सेहेचाळीस जाबांची आवश्यकता विशेष रूपात दीपक पाटील सर आपण माहिती खऱ्या अर्थाने ते पाहतो दीपक फडके विगर साईस्टाय क्रिकेट संघातील एक गुणवान क्रिकेटर खऱ्या अर्थाने मी स्फोट त्यांचा आपण पाहतो आणि गणेश मूर्तीचे खऱ्या अर्थाने एक चांगले हा त्यांच्या माध्यमातून एक खूप खूप मोठा योगदान खऱ्या अर्थाने आपल्याला नेहमी आता त्याने प्राप्त झालेले व्यक्तिमत्व दीपक तुझा आम्ही ते मनापूर्वक अपार व्यक्त करतो बोलतो आमचे मित्र दीपक पाटील सर यांच्याकडे नक्कीच आता मात्र मोठी जबाबदारी दीपक फडकेवर असणार आहे या मॅच ची सनिल फडके आलाय गुणवान खेळाडू म्हणून सातत्यानं दोन तीन वर्षामध्ये हे नाव नेहमीच चर्चेत सनील सनीलला एक मोठी इनिंग तर करावीच लागणार आहे परंतु आज त्याचा कस लागणार आहे कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमधून बाहेर काढण्याची कामगिरी आता मात्र या दोनही फलंदाजांच्या खांद्यावर आहेत दोघही सक्षम जरूर आहेत बऱ्याच वेळा या संकटामधून त्यांनी मार्ग आहे आणि आता मात्र तेच मार्गक्रमण करत साई स्टार विहिगर संघाला या अडचणीमधून बाहेर काढायचं आहे अडचणी पाहायला गेलं तर आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतात खऱ्या अर्थानं कस लागेल आता दोनही बॅट्समनचा अभिजित गायकवाड गोलंदाजीसाठी आलाय तीन ओव्हर्समध्ये सेहेचाळीस धाबा करायच्या हे करा दोन खेळाडू शेवटपर्यंत जर उभे राहिले तर साई स्टार विहिगर संघ नक्कीच या धावांचा पाठलाग करू शकतो याची संपूर्ण जाणीव विगर संघाच्या पाठीराख्यानं आहे त्यामुळे ही जोडी फार महत्वाची असेल ती आकुर्ली संघाच्या दृष्टिकोनातून आणि ती जोडी फोडण्याचा लवकरात लवकर, लवकर प्रयत्न मात्र गोलंदाज करणार अभिजित गायकबाड पहिला बॉल बॉल ओर द पहिला बॉल अतिशय खूपच बाहेर होतं पार मंगेश फडके यावेळी स्वैर मारा इशारा करत असताना एक अतिरिक्त धाव मिळेल सिंगल धाबेनं धाव संख्येमध्ये एक ची नोंद पडते चौदा धाबा धाव फलकावर सनील फडके अजून एक बॉल सनील फडके समोर बॉल फिरवावा की अतिशय वेगानं टाकावा यामध्ये मात्र अभिजित गायकवाड थोडासा गोंधळतोय स्वैर मारा लगातार बॉल आणि दोन वाईट बॉल्स न धाव संख्या पंधरावर बिना मेहनतीच्या या धावा स्टार विहिगर संघाच्या खात्यामध्ये यावेळचा हा फटका स्लॉक स्वीप केलाय बॉल दाबे धाबेदा आणले असतील आता मात्र काळजाचा ठोका चुकला होता साई स्टार विगर संघाच्या खेळाडूंचा अवाक झाले होते आणि संपूर्णपणे पाहायला गेलं तर हा खेमा टेन्शन मध्ये आला होता परंतु इथे फार मोठी चुकी केली क्षेत्रक्षक राहुल ही फार मोठी चुकी केली कदाचित हा झेल नाही कदाचित मॅच गमवाची वेळ येऊ शकते एवढा घातक फलंदाज आहे तो सनील फडके ज्याला फक्त मारामारी पडते आणि पहिल्याच बॉलवर मात्र त्याच सुरुवात केली होती परंतु ही संधी गमावले जीवनदान दिल्यानंतर सनीलच्या आता फलंदाजीतल्या कामगिरीवर सगळ्यांची नजर असेल अभिजित गायकवाडनं मात्र बरोबर फसवला होता विकेट ना यावेळचा हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न बॉल अगदी स्ट्रप लाईन वरून वरून जातोय निघून निर्धाव चंडोची सांगता पहिल्या दोन व्हाइट बॉल्स नंतर मात्र गायकवाड कमबॅक करत असताना मॅच मध्ये ठसन पाहायला मिळेल मॅच नक्कीच तुम्हाला रोमांच आणणार मॅच नक्कीच रंजक होणार हे मात्र निश्चित आहे सनील साठी हा बॉल लोवर फुल टॉस होता ड्राईव्ह केलाय बॉल अत्यंत वेगानं कव्हर सीमा रेषा पार डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड्री बाहेर सनील फडकेच्या बॅट मधून निघतोय हा चौकार इथून येणारी प्रत्येक धाव सनील फडकेच्या बॅट मधील आता मात्र आघात करेल संघासाठी अकुटप्याचा बॉल होता लॉंग चेस करण्याचा प्रयत्न वाईड बाहेरून जातोय छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये टिपली जाते धावसंख्या एक ने पुढे जाईल तिसरा व्हाईट बॉल अभिजित गायकवाडच्या या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या ट्वेंटी टू बावीस जावा इथे मात्र खेळून काढला अगदी समोर क्षेत्रक्षक इनफिल्ड मध्ये नाहीये दूरवरून येणार तोपर्यंत मात्र दोन धावा कम्प्लीट सुंदर विकेट दोन्ही बॅट्समन मध्ये या दोन धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे आगीकूच करतोय बॉल मिडॉनला होता मिडॉफला होता आणि त्यानंतर मात्र दोन धावा सर्कलमध्ये कम्प्लीट केल्या गेल्या धावसंख्या जाऊन पोहोचले चोवीस या धावसंख्येवर पार्टनरशिप रचली जाते ज्या भागीदारीचा मात्र आम्ही उल्लेख केला होता अगदी त्याच पद्धतीनं संयम दाखवून आता मात्र दोनही बॅट्समन खेळ करत असताना अकुट टप्प्याचा बॉल इथे जोरदार अपील पाहायला मिळाली अपीलमध्ये उत्साह पहा किती आहे प्रचंड आत्मविश्वासानं अपील केली गेली, गेली परंतु पंचांनी मात्र अक्षरशः फेटाळून लावले ही अपील हा बऱ्याच वेळा प्रतिस्पर्धी संघाचा डाव असू शकतो पंचांवर दबाव टाकण्याची सगळ्याच आजकाल पाहायला गेलं तर एव्हरीथिंग गे इज फेअर इन लव्ह अँड वॉर आपण म्हणतो आणि हे एक प्रकारचं युद्धच आहे हे गेम आहे गेम प्लॅनिंग आहे आणि हे करावंच लागतं बऱ्याच वेळा परंतु पंच मात्र दिग्गज आहेत मंगेश फडके द्वारकानाथ सोर्गे फ्रॉम बेलवली सातत्यानं पंचवीस तीस वर्ष क्रिकेटसाठी फार मोठे योगदान आहे त्यांचं फुल टॉस बॉल सनील फडके मात्र याच संधीची वाट पाहत होता अभिजित गायकवाडनं जाता जाता का होही चुकी केली आणि या टॉस बॉलवर मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र हा उत्तुंग षटकार तर इथे आई जगदंबा इलेव्हन खानाव क्रिकेट संघाचे संघ सचिन मुंडे आहे आपण रेडी राहायचे बघा हा सामना संपल्यानंतर या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे एका एक संघ विजयी ठरणार त्या तो, तो संघ मात्र तुमच्या विरोधात खेळणार आहे या ओव्हरमध्ये आल्या तब्बल सतरा धावा गाडी रुळावर आल्या असे म्हणायला काहीच हरकत नाही स्टारची तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत तीस जावा धावफलकावर इथूनही अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि एकोणतीस जावा करायच्या आहेत ज्या पद्धतीनं स्टार विहिगर संघानं रणनीती आखली अनालिसिस कॅल्क्युलेशन्स या दोघांच्या मनामध्ये होतं आणि त्याच कॅल्क्युलेशन्सनं आता मात्र पुढे जात असताना आकाश पिंगळे आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मागच्या ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्यात त्याच आकाश पिंगळेला आता मात्र सामना करावा लागणार आहे ह्या सेटअप बॅट्समनचा दीपक फडके सज्ज होतात सोपं नसेल इथून सुद्धा परंतु मागच्या ओव्हर मध्ये काय झालं त्या ही पेक्षा ही षटक ही ओव्हर फार महत्वाची अकुर्ली टीमसाठी कारण हे निर्णायक षटक आहे पहिला बॉल बॅकपुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न केला होता परंतु बीट केलंय पिंगळेचं मी नक्कीच कौतुक करेन पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये चार चेंडू निर्धाव काढले होते आणि इथे मात्र सुरुवात सुद्धा चांगली होते इथून येणारा निर्धाव चेंडू आता तर टेन्शन वाढवणारे आहे साईस्टार बिगर संघाचा अकरा बॉल एकोणतीस जावा सनील ज्यानं मात्र नक्कीच आशा पल्लवीत केल्या तिफक फडकेमध्ये सुद्धा ती क्षमता आहे बऱ्याच वेळा त्याच्या फलंदाजीच्या जोरावर आजपर्यंत सामने जिंकताना आम्ही पाहिलेत खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह केलाय डीप कव्हरला मात्र क्षेत्रक्षक आहे येईल फक्त सिंगल एकेरी धाव थ्रो थोडासा वाइड आला होता संधी मिळाली दुसऱ्या धाव्याची परंतु इथे मात्र रन कंप्लीट केली जाते ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु आता रिस्क तर उचलावीच लागेल रिस्क तो स्पायडरमॅन को कोबी लेणं पडताय आणि इथे मात्र विचार केला तर एकोणतीस जावा करायच्या त्यामुळं जिथं संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायला जावं थोडंसं बॅकअप खराब झालं कुरली टीमचं दोन धावा आणि एक एक धाव का महत्त्वाची असते हे आता मात्र पाहायला गेलं तर येणारा काळ ठरवणार आहे या दोन धाब्या येणारे दहा चेंडू आणि सत्तावीस ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जल्लोष करणार की अकुर्ली या टीम याचं उत्तर आता मात्र थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे गोलंदी मार्कवर आकाश पिंगळे सज्ज ओवर दाईड ऑफ स्टम्प फुलर या वेळेस मात्र हाताळला गेला नो चान्स फॉर दीपक फडके कम्प्लिटली बीट केलं आहे आता मात्र थोडस टेन्शन तो वाढतंय पहिल्या तीन बॉलवर आलेल्या दोन दाबा काहीही झालं तर या तीन बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं अनिवार्य झालंय ते साई स्टार विघासाठी बत्तीस धाम आतापर्यंत बॅटची कळ घेऊन बॉलचा अगदी सर्कल मध्येच असेल मिड विकेटला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय दोन रन्स मात्र कम्प्लीट केल्या जातात पुन्हा दुहेरी धावांचं योगदान सनील फडकेचा विचार केला तो तो स्ट्राईक साठी मात्र कारण माहिती आहे सनील फडकेची जादू काय काहीही करू शकतो मॅजिकल बॅट्समन आहे या संघाचा तो सुद्धा त्या संधीची वाट पाहतोय त्यांनी अशा पल्लबी जरूर केलाय दीपक फडके थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये थोडासा जरूर या संकटामधून सावरण्याचा सा प्रयत्न जरूर या जोडीने केलाय परंतु थोडासा अडखळत खेळतोय आतापर्यंत जरूर त्याच्या नावावर जर विचार केला तर पाच जाबा परंतु त्यासाठी मात्र तेवढे चेंडू घेतलेत घेतले जाऊन पूल केला इथे मात्र मिडविकेटला सिंगल येते एकेरी धाव सिंगलचं योगदान काय बॉलिंग केले आकाश पिंगळेनं आज मात्र अकोर्ली टीम साठी खूप चांगली बॉलिंग दाखवले पहिल्या ओव्हरमध्ये फक्त तीनच जाबा दिल्या होत्या हे दुसरं षटक त्याचं तो पूर्ण करतोय आतापर्यंत पहिल्या पाच बॉलवर फक्त पाचच जाबा दिल्यात एवढी किपाय गोलंदाजी ग्रामीण टेरिस क्रिकेटमध्ये दोन षटकं उगसच त्याला दिली नाहीयेत त्यामुळं आज मात्र त्यानं सर्वस्व टक्के योगदान देत असताना परंतु समोर सनील फडके आहे ज्यानं मागचा अभिजित गायकवाडचा शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला होता पुन्हा पाच बॉल नंतर तो स्ट्राईक येणला आलाय शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल एवढा निर्णायक आहे कारण या या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला साईस्टर व्ही गरसंघ या मॅचमध्ये नक्कीच राहू शकतं त्यासाठी मात्र सनील फडकेला पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागेल आणि सनील फडकेचा हा बॉल या बस मात्र कव्हरच्या वरतून खेळला काय काबिल आहे या खेळाडू मध्ये आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर मात्र या षटकारांना या मॅच मध्ये मात्र आव्हान जिवंत ठेवलंय एक्केचाळीस धावांवर जाऊन पोहोचलाय येणारे आता मात्र सहा बॉल आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या अठरा धावा सहा so, बॉल आणि अठरा धावांची आवश्यकता सामना रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र पोहोचला आहे दीपक फडके याच्या कामगिरीकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय दुसऱ्या बाजूला सनील फडके जो आत्तापर्यंत विचार केला तरी एक हाती लढतोय संघर्ष तो करतोय आपल्या टीम साठी काही झालं तरी ही मॅच काढायची आहे हे मनामध्ये ठाण बाळगले आहे त्यामुळे दीपक फडके पहिल्याच चेंडू साठी कोणती भूमिका घेणार सिंगल काढून मात्र तो सनील फडकेला स्ट्राईक देणार की दीपक फडके सुद्धा एखादा मोठा स्ट्रोक अगदी पहिल्याच बॉलवर करणार कारण तीन मोठे फडके जिंकण्यासाठी दोन षटकार एक चौकाराची काही झालं तरी गरज आहे तरच यात अठरा धावा चेस होऊ शकतात आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे सामना इक्वल करून सुद्धा जमणार नाहीये घरच्या मैदानावर आकुर्ली संघ रोजचा पाहायला गेलं तर सराव या मैदानावरचा या मैदानाच्या त्यांना माहिती आहेत प्रत्येक कोपरेनं कोपरे माहिती आहेत इथे मात्र कस लागणार आहे अकोली संघ या अठरा धाबा वाचवणार का समोर दीपक फडके लेफ्टनंट बॅट्समन सुमित पाटील सज्ज होतोय शेवटचा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक षटक घेऊन पहिलाच बॉल या वेळेस मात्र आउट साईड टॉप स्टुअर करण्याचा प्रयत्न खोदून काढला ड्राईव्ह केला इथे मात्र मिड ऑफला एक सिंगल येते आहे एकेरी धावे दीपक फडकेनं सांगितलंय सनील फडकेला जे काही करायचंय आता मात्र तुला करायचंय आज मात्र माझ्याकडून थोडासा साजेशा होत नाहीये मी सात तर तुला देतोय परंतु आज कुठेतरी थोडासा अडकळत खेळत असताना खूप चांगला मी तर म्हणेन या ठिकाणी सिंगल घेऊन सनील फडकेसाठी स्ट्राईक कारण सनील फडके जो एकमेव आधारस्तंभ आहे ज्याचा मात्र झेल सोडला होता इथून त्या झेलचा परत फेड मात्र करणार का या येणाऱ्या पाच बॉल मध्ये सतरा धावांची निर्णायक इनिंग मात्र तो साकारणार का याकडे मात्र संपूर्ण विभागाचं लक्ष लागलंय गोलंदाजी मार्कवर सुमित पाटील फडके यावेळेस कोथून काढले खूप चांगला बॉल आउट साईड ऑप्शन करण्याचा सा प्रयत्न पहिली धाव वेगाना ना दुसरी धाव हवी आहे त्या दुसऱ्या धाव्यापेक्षा स्ट्राईक हवी आहे परंतु इथे मात्र दोन रन्स कम्प्लीट केल्या जातील कदाचित एसटी रक्षकांना अगोदरच मात्र बॉल यायच्या अगोदरच मात्र इथे स्टंप वाकून मोकळे झाले होते त्यामुळं घाई गडबडीत बऱ्याच वेळा या हो चुका होतात या दोन दाब्यात स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवले दोन दाबा सुद्धा कम्प्लीट केल्या सुमित पाटीलचे पहिले दोनही चेंडू कमालीचे होते अकोर्ली संघ शेवटचं स्लॉगरचं षटक आहे परंतु दोनही चेंडू त्याने ऑपस्टम्पच्या बाहेर खोलात ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून फलंदाजांना संधी कमी मिळेल आणि असेच जर चेंडू पडले तर फार कठीण होऊन जाईल साई स्टार विहिगर संघासाठी येणारे चार चेंडू इथून शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या पंधरा धावा काय एक्झॅक्टली ऑन दिस ग्राउंड सगळ्यांचं लक्ष आता मात्र या मॅचकडे आणि खास करून वैयक्तिक कामगिरीकडे लागलंय आणि या प्रभावी कामगिरी तो सनील फडके करणार का ओर द विकेट ना शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल गेलाय पहिली दाब वेगानं कम्प्लीट दीपक फडके तिथेच थांबलाय त्याला माहिती आहे मला माझी विकेट गेली तरी काही हरकत नाहीये परंतु सनील फडकेला आता मात्र खेळवायचं आहे परंतु दैव बलवत्तर लेगवाईजच्या स्वरूपात या दोन धावा येतात तोही सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये परतलाय पहिला तीन बॉलवर पास जावा गोलंदाजी लाजबाब आहे सुमित पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण तीन बॉल मध्ये काही तरी एक मोठा फटका हवा होता आणि तो त्यानं मात्र खेळू दिला नाहीये इथून येणारे तीन चेंडू आणि तेरा धावांची गरज आहे तीन तेरा आता मात्र कोण वाजवणार कोणाचे ऊर्ध विकेट ने गोलंदाज हा बॉल खूप चांगला स्ट्रोक लॉंग ऑन क्षेत्रक्षकाला पाहण्याशिवाय पर्याय नाहीये ऑन ड्रायव्हचा कलात्मक फटका बॉल चाललाय सीमा पार षटकार थँक्यू डी जे आता मात्र टेन्शन वाढले अकुरली संघाचं सनील फडके ज्याचा शून्यावर झेल सोडला होता कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळं येणाऱ्या दोन बॉल मध्ये काहीही झालं तरी सात दावा हव्यात खूप चांगली मॅच अगोदरच म्हणालो होतं रंगतदार स्थितीमध्ये हा सामना जाणार आणि ते चित्र आता मात्र पाहायला मिळत त्यामुळे इथून या बॉलवर निदान एक धाव येणं फार गरजेचं आहे कंपल्सरी चेसिंग आहे साऊंड कट करण्याचा सा प्रयत्न इथे मात्र पंचांकडे पाहतोय पंचांनी मात्र निर्णय अद्याप सांगितलेला नाहीये बॉल डॉट आणि दीपक फडकेनं काहीही झालं तरी स्ट्राईक घ्यायला हवी होती मग भले हा चेंडूचा रिझल्ट काही आला असता तरी चालला असा कारण दीपक फडकेमध्ये तू सुद्धा ती क्षमता होती आणि अगोदरच उल्लेख झाला होता की कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे एकदा वेणं अनिवार्य होतं परंतु आता मात्र पाहायला गेलं तर सुस्थितीमध्ये तो अकुरली संघ जर गोलंदाज सुमित पाटीलनं चुकी केली नाही तर परंतु अशा निर्णायक क्षणाला मात्र सुमित चुकी करणार का हाही सुद्धा मोठा प्रश्न आहे त्याला फक्त एक लिगल डिलिव्हरी टाकायची आहे ज्या लिगल डिलि डिलि डिलिव्हरीवर जरी षटकार आला तरी काहीही बिघडणार नाहीये कारण सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर ज्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग केली असेल त्या संघाला विजय दिला जाईल याची नोंद घ्या एक चेंडू विजयासाठी हव्या सात धावा काय घडणार या मॅच मध्ये इथे मात्र गोलंदाज सुमित पाटील एखादी चूक या निर्णायक क्षणाला करणार का रॉइटामोर विकेट ने सज्ज होतोय हा बॉल खूप चांगला होता इथे कोणतीही चुकी नाही आहे बॅट्समन सुद्धा आउट होतोय आणि हा सामना मात्र गमावलाय तो साई स्टार विगर संघ या स्पर्धेमधून मात्र दुर्दैवीरित्या बाद होवा लागेल परंतु कौतुक करू या तो या कुर्ली घरच्या मैदानावर मात्र ही लढत जिंकले आणि अर्णवच मैदान मात्र हे मारलंय आणि पहिला सामना मात्र या स्पर्धेमध्ये जिंकतोय तो अकुर्ली संघ वेल प्लेट हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम अकुर्ली थँक्स आता जी जी प्रेक्षणीय लढत झाली या लढतीमध्ये इथे गावदेवी आखुर्ली क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि साई स्टार बिगर क्रिकेट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला दीपक फडके तुमच्या संघाचं आम्ही गावदेवी कोपरिली क्रिकेट